पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्राची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी नामदार राजेश टोपे यांना निवेदन दिलं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे की संपूर्ण भारतात कोविड महामारीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रभावी शस्त्र म्हणून कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या औषधांचं लसीकरण करण्याची सुरुवात झालेली आहे कोविड नाईन्टीन या महामारीला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सदर औषधांच्या लसीकरणाचं एक कवच सर्व भारतीयांना प्राप्त झालंय महाराष्ट्रात आणि पर्यायानं पनवेल महानगरपालिका हद्दीतही लसीकरण मोहीम सुरू झालं आहे महाराष्ट्राबरोबरच पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या मनात सदर लस घेतली तर आपल्याला कोरोना होणार नाही अशी भावना मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं नागरिक लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी तासन तास उभं राहून गर्दी करत आहेत त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढणार आहे त्यामुळे लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीनं पनवेल महानगरपालिका हद्दीत लसीकरण केंद्राची संख्या वाढवण्यासंदर्भात संबंधितांना आदेश व्हावेत असंही आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनात अधोरेखित केलं आहे